नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता या ठिकाणी काय पाहणार आहे तर लक्षात ठेवा, विषय मराठी मुद्दा लिहू लागले या पाठात काय करणार आहे तुम्ही उजळी घेणार आहे, प्रश्नोत्तरांची उजळी घेणार आहे. आपण ज्यादा 5 प्रश्न घेतलेत मी या ठिकाणी वाचणार आहे आणि ते तुम्ही ऐकायचे, ऐकल्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढते आणि ऐकून परत तुम्ही स्वतः लिहायचे लक्षात ठेवा. प्रश्न वाचतो बघा, एका वाक्यात उत्तर लिहा. पहिला प्रश्न आहे, मुग्धाच्या शाळेत कोणकोणत्या स्पर्धा झाल्या होत्या. मुग्धाच्या शाळेत कोणकोणत्या स्पर्धा झाल्या होत्या. मुग्धाच्या शाळेत कोणत्या स्पर्धा झाल्या होत्या? तर चित्रकला, रांगोळी आणि कथाकथन. चित्रकला, रांगोळी आणि कथाकथन या स्पर्धा झाल्या होत्या. दुसरा प्रश्न आहे, प्रमुख पाहुणे कोण होते. प्रमुख पाहुणे कोण होते. तर प्रमुख पाहुणे प्रसिद्ध लेखक होते. प्रमुख पाहुणे प्रसिद्ध लेखक होते. तिसरा प्रश्न आहे, प्रमुख पाहुण्यांना कशाचा छंद होता. प्रमुख पाहुण्यांना कशाचा छंद होता. उत्तर आहे याच, प्रमुख पाहुण्यांना लिहिण्याचा छंद होता. प्रमुख पाहुण्यांना लिहिण्याचा छंद होता. चौथा आहे, मुग्धाला डायरी कोणी भेट दिली होती. मुग्धाला डायरी कोणी भेट दिली होती. मुग्धाला डायरी बाबांनी भेट दिली होती. मुग्धाला डायरी बाबांनी भेट दिली होती. मुग्धाने कोणता संकल्प केला. मुग्धाने कोणता संकल्प केला. मुग्धाने रोज लिहिण्याचा संकल्प केला. मुग्धाने रोज लिहिण्याचा संकल्प केला. हे ज्यादा प्रश्न उत्तर आहेत उजळी म्हणून, तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही ऐकायचे आहेत. मी सांगितले तुम्हाला आणि तुम्ही ते आठवून ऐकून व्यवस्थित लिहायचे. धन्यवाद. जर तुम्हाला हे प्रश्नोत्तर आवडले तर लाईक करा, शेअर करा.